महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेचा मूड नसल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या प्रचाराची स्वतंत्रपणे जाहिरात सुरू केल्यानंतर शिवसेनेनं युतीसाठी भाजप मागे फरफटत जाणार नाही असे महत्वाचं विधान केलंय. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जी 24 तासशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतमध्ये भाजपच्या सत्तेच्या दबावापुढे शिवसेना झुकणार नाही असं म्हटलंय. तसंच मुंबई महापालिकेत 5 वर्ष शिवसेनेचाच महापौर असेल त्याबाबत वाटाघाटी होणार नाहीत अशी भूमिका मांडली आहे. शिवसेना कधीच कुणाच्या मागे फरफडत गेली नाही. राजकारणामध्ये निवडणुकामध्ये निकाल वरखाली होत असतात. आज आम्ही आहोत, आज तुम्ही आहात, उद्या आणखीन कोणी असेल. राजकारणाचा तराजू असतो ना सत्तेचा, हा कायम वरखाली होत असतो. आणि यापुढे सुद्धा तुम्ही लिहून ठेवा, आत्ता तुम्हाला मी सांगतो युतीचं काय व्हायचं ते होईल, पण पुढल्या 5 वर्ष शिवसेनेचाच महापौर होईल. 5 वर्ष. महापालिका निवडणुकीत मुंबईतील युतीसाठी 2 दिवसानंतर चर्चा केली जाणार असताना भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करणं सुरूच आहे. शिवसेनेवर किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेत शिवसेनेनं जाहिरातींसाठी आता इंग्रजीचा आधार घेतलाय. करून दाखवलं आणि माझं नाव शिवसेना या कॅचलाईन नंतर आता डीड यू नो असा प्रश्न मतदारांना विचारत महापालिकेत काय काय कामं केली आहेत याची जाहिरात शिवसेनेनं केली आहे. पक्षाच्या जाहिरातीचा पहिला टप्पा मुंबईकरांपुढे आलाय. ही पोस्टर्स मुंबईच्या नाक्यांवर झळकायला लागली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप युती व्हावी आणि युती झाली नाही तर रिपाई भाजपसोबत जाणार असल्याचं खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते श्रीरामपूरमध्ये बोलत होते. 40 ते 50 जागांची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना भाजपची युती झाली तरी आम्ही सोबत आहोत, आणि शिवसेना भाजपची मुंबईमध्ये युती झाली नाही तर आरपीआय बीजेपी सोबत राहणारच आहे. त्यामुळं जर बीजेपी आणि आरपीआय एकत्र आले तर आम्हाला एक 40-50 जागा मिळाल्या पाहिजे, आणि जर शिवसेना भाजप आणि आरपीआय एकत्र आले तर आम्हाला एक 25-30 तरी जागा मिळाल्या पाहिजे, असं आमची मागणी आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलंय. सध्या भाजपची हवा असली तरी आमच्या डोक्यात हवा गेलेली नाहीये. स्वबळावर लढल्यास जागा वाढतील मात्र बहुमत मिळणार नाही अशी कबुलीच त्यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. युती तुम्ही केली पाहिजे असा मानणारा पण एक मोठा वर्ग आहे ज्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही तर मग तो तटस्थ राहील, सक्रिय होणार नाही, ज्याचा फटका भाजपलाही बसेल आणि सेनेलाही बसेल. निवडणुकांच्या जागा वाढतील पण बहुमताकडे जायला अडचण येईल. मी युतीचा पुरस्कर्ता आहे, युती व्हावी म्हणून पालकमंत्री ह्या नात्यानं खूप प्रयत्न करणार. पक्षामध्ये प्रवेश देण्यात आलेला मुळशीमधला गुंड विठ्ठल शेलारबाबत झालेली चूक दुरुस्त करू असं गिरीश बापट म्हणालेत. आमच्या पक्षात गुन्हेगारीला थारा दिला जात नाही. शेलार आजच्या क्षणी पक्षात आहे की नाही याचं स्पष्ट उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही. कारण विठ्ठल शेलार माझं कोणी लागत नाही. मी विठ्ठल शेलारला कधी आधी पाहिलंही नाही. आता अपवादात्मक स्थितीमध्ये मला माहीत नाही की असंच एका ठिकाणी कार्यकर्त्यांचा ग्रुप होता, त्याच्यात ते विठ्ठल शेलार असतील हो ते होतेही समजा, आणि मी काही असं नाकारत नाही. घातलंही असेल मी त्यांच्या गळ्यामध्ये हार, म्हटलंही असेल हे सगळे पक्षामध्ये आले, पण आज जवळजवळ 1200-1200 वर कार्यकर्ते जिल्ह्यात पक्षात आले असताना प्रत्येकाची कुंडली घेऊन सगळी हिस्ट्री बघत बसणं हे व्यवहारात शक्य नसतं. अगदी काय म्हणणं आहे की समजा आमच्यातनं चूक झाली तर आम्ही दुरुस्त करायला तयार आहोत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईच्या विविध भागात मनसे कार्यालयांचं उद्घाटन केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र नगर आणि मानखुर्द शाखा 143 आणि 142 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असून प्रचार सुरू केलाय. पुन्हा एकदा मनसे सैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत.
ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. या आघाडीचा काय फॉर्म्युला असणार यावर चर्चा करून येत्या काही दिवसात आघाडीची घोषणा करण्यात येईल. गटबाजी करणाऱ्यांना खड्यासारखे उचलून बाहेर टाकू असा इशाराच राणे यांनी ठाणे काँग्रेस नेत्यांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेल्या बैठकीत आघाडीचा निर्णय घेण्यात आलाय. भाजपमुक्त भारत करण्यासाठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करणार असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं. पंचेचाळीस कोटी कामगार म्हणा नागरिक म्हणा जे रोज कमवून रोज खात आहेत असे आता यांना रोजगार मिळत नाही, उपासमारी चालली आहे. आणि म्हणून ही परिस्थिती ज्या भाजपने ओढवलेली आहे आणलेली आहे त्याला त्यांना या देशातून राज्यातून हद्दपार करावं म्हणून आघाडी करण्याचं प्रयोजन आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये दिली. आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी बोलणं झालं असून दोन्हीकडून प्रयत्न सुरू असल्यानं आघाडीची शक्यता असल्याचं चव्हाण म्हणाले. आघाडी न झाल्यास स्वतंत्र लढण्यास तयार असल्याचीही प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं. तयारी आहेच ना आमची, आघाडी नाही झाली तयारी ठेवावंच लागेल ना. आघाडी व्हावी असा प्रयत्न दोन्हीकडून आहे, काँग्रेसकडून पण आहे आणि राष्ट्रवादीकडून पण आहे. शिक्षक आणि पदवीधरच्या बाबतीत पण जर दोन्हीकडून प्रयत्न सुरू असल्यामुळे होण्याची शक्यता. काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आणि काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांमध्ये कुठे समन्वय होऊन काही मार्ग निघत असेल तो तोडगा आम्हाला मान्य नाही. हीच भूमिका शेवटी कसं की जिल्ह्यामधल्या लोकांमध्ये एक वाक्यता होते का ह्याला महत्त्व आहे. त्यामुळे राज्य पातळीवर आम्ही निर्णय घेणं हा विषय नाही आहे. हे इलेक्शन हे जिल्ह्या जिल्ह्यामधले इलेक्शन आहे. पाटण्यात गंगा नदीत बोट उलटून 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेतील 8 जणांना सुखरूप वाचवण्यात आलंय तर 25 जणांना पोहून किनारा गाठलाय. या बोटीतून जवळपास 80 जण प्रवास करत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दुर्घटनास्थळी NDRFकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना बिहार सरकारकडून 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. सरकारनं या ठिकाणी योग्य व्यवस्था केली नसल्यानं ही दुर्घटना घडल्या आरोप विरोधकांनी केला आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रात्री पेट्रोलिंग करत असताना वरचा मोहल्ला गणपती मंदिर परिसरात एका घरातील लाईट चालू असल्याचं पोलिसांना आढळलं आणि त्यानंतर पाहणी केली असता या घरात खोदकाम करण्यात असल्याचं दिसलं. बाजूला एका ठिकाणी पूजा मांडण्यात आली होती. पोलिसांना संशय आल्यानं अखेर पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली. या प्रकरणी मुंबईतून आलेल्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत 2 गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. हे घर 150 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील भिलवडी इथल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला अटक झाली आहे. प्रशांत उर्फ हिमेश सोंगटे असं आरोपीचं नाव आहे. आरोपीने बलात्कार करून खून केल्याचं निष्पन्न झालंय. आरोपी विरोधात 9 पुरावे मिळाले आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या प्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे. 8 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आलंय. संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या 57 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या देवीदास पिंगळेला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. बाजार समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी खासदार देवीदास पिंगळेला अपहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. 2 वेळा पोलीस कोठडीत वाढ केल्यानंतर पिंगळेची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी सदर केलेल्या जामिनाचा अर्जाची सुनावणीही पुढे ढकलण्यात मात्र छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानं पिंगळेला जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. देशभर स्वच्छता अभियानासंदर्भात मोठ्या स्वरूपात जागृती केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या बल्लापूर किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. नगरपालिका कर्मचारी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ही मोहीम राबवली. ऐतिहासिक वारसा स्थळ कचरामुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. हा किल्ला बल्लारपूर शहरातील पुरातत्वदृष्ट्या जतन केलेल्या अनेक वास्तूंपैकी एक आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.